राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे आणि यामुळे आता राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष आहे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक परिवहन मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपापल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली आणि त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काही वेळ चर्चा केली मात्र राज्यपालांना देण्यात आलेल्या नावांचा कोणताही खुलासा अधिकृतपणे अद्यापपर्यंत करण्यात आलेला नाही आहे आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे रिपब्लिक टी व्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आजही दिलासा मिळालेला नाही आहे राज्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ही आता उद्या दुपारी पार पडणार आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामींना आजची सुद्धा रात्र ही तुरुंगातच काढावी लागेल वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि आज बराच युक्तिवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी उद्या दुपारी बारा वाजता घेणार असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे अर्णब गोस्वामींना आता तिसरी रात्र तुरुंग तर दुसरीकडे हक्क भंग केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधानसभेच्या सचिवांना सुनावलं आहे अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी सचिवांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे भाजप सोबतच आता मनसेनंही मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे राज्यामध्ये बार सुरू झाले थिएटर सुरू झालेत जिम आणि इतर सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत मग काय फक्त मंदिरांमुळेच कोरोना होतो का असा सवाल मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुनश्च हरिओम झालाय असं म्हणतात आणि आता हरिलाच कोंडून ठेवतात अशी बोचरी टीकाही यावी बाळा नांदगावकर केली अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानं राज्यामध्ये आता सर्व व्यवहार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे मात्र राज्यातील मंदिर अजूनही सुरू झालेली नाही आहेत भाजप त्यासाठी जोरदार आंदोलन सुरू केली आहेत मंदिर सुरू करावीत अशी मनसेची ही भूमिका आहे आणि त्यामुळेच बाळानगावकर यांनी ट्विट करून आता मुख्यमंत्र्यांना धारेवर आहे दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती आता अखेर मान्य झाली आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये नऊ दिवसांची वाढ केली आहे आणि आज पार्श्वभूमीवर उद्यापासूनच ऑनलाईन शिक्षण बंद होणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजे सात नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे पाच नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर अशी केवळ पाच दिवसांची सुट्टी खरंतर देण्यात आली होती मात्र आता ही सुट्टी नऊ दिवसांनी वाढल्यानं विद्यार्थी आणि पालक पालकवर्गही खुश आहेत राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे सगळे व्यवहारही पुन्हा सुरू झाले आहेत आणि त्यामुळे आता कॉलेजेस केव्हा सुरू होणार याविषयी सारखी विचारणा होताना दिसते सोशल मीडियावरही त्यावर चर्चा होत असते या पार्श्वभूमीवर आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे कॉलेजेस केव्हा सुरू करावीत याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर सर्व विचार करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी उदय सामंत यांनी दिली आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर